आरक्षणाच्या मागणीसाठी सिल्लोड येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येनं मुस्लिम तसेच इतर समाजाचे नागरिक सहभागी झाले होते. शहा फुझे शरीयत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी सिल्लोड शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मुस्लिम धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली जामा मशिदीपासून हा मोर्चा निघाला. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तहसीलदार संतोष गरळ यांनी मोर्चेकरांना निवेदन दिलं. यावेळी DYSP बाजीराव मोहिते, नायब तहसीलदार संजय सोनवणे यांची उपस्थिती होती.